श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मार्गशीर्ष गुरुवार, चार गुरुवार झालेले आहेत आणि मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी व कसे करावे, संभ्रम दूर करा। आज 4 जानेवारी गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार झालेला आहे। आजची संध्याकाळ उद्यापन करावे का असा संभ्रम निर्माण झाला आहे। जाणून घ्या उद्यापन कसे व कधी करावे। मार्गशीर्ष महिना हा भक्तिभावाचा असतो। या महिन्यातील प्रत्येक वार आणि तिथीचे आगळे वेगळे महत्त्व आहे। गुरुवार 4 जानेवारी हा मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार असून पुढचा गुरुवार 11 जानेवारी रोजी आहे। या दिवशी अमावस्या असल्यामुळे गुरुवारच्या व्रताचे उद्यापन 4 तारखेला करायचे की 11 असा काहीसा गोंधळ होत असेल तर व्रताची सांगता कधी व कशी करावी हे जाणून घ्या। महालक्ष्मीचे हे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करण्यात येते। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे। शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे असा नियम आहे। पुढील गुरुवार 5वा गुरुवार 11 जानेवारीला आहे। त्या गुरुवारी अमावस्या असल्यामुळे 4 जानेवारीलाच चौथ्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे असा गोंधळ निर्माण झाला आहे, परंतु हे शास्त्र मान्य नाही। अमावस्या ही अशुभ मानली जात नाही। अमावस्येलाच आपण लक्ष्मीपूजन करतो, त्यामुळे हा पर्वकाळ मानावा। यामुळे आणखी एक गुरुवारचे व्रत करण्याचे फळ मिळेल। अमावस्येचा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचा तसा काहीही संबंध नाही, त्यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन 11 जानेवारी म्हणजेच शेवटच्या गुरुवारी संपूर्ण पूजा विधीसह संपन्न करावे। मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाची पूजा कशी करावी हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। इतर गुरुवारप्रमाणे पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी। महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी। संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा। संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करावे। त्यांना फळे फुलं गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तक एखादी भेटवस्तू देऊन त्यांची ओटी भरावी व नमस्कार करावा। आपल्या इच्छेनुसार दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावे। या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व स्नानादी कार्य करून स्वच्छ वस्त्र घालावी आणि लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी। लक्ष्मी व्रताची कथा वाचावी। देवीची आरती करावी। कळत नकळत एखादी चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा प्रार्थना मागावी। यानंतरच कलश हलवावा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक करा। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजले असेल की गुरुवारच्या व्रताचे उद्यापन 4 जानेवारी की 11 जानेवारीला करायचे आहे। तुम्हाला ही माहिती जराही आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, म्हणजे त्यांचा जो संभ्रम आहे तो दूर होण्यास मदत होईल। चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।